नाशिकला ड्रग्ज माफियांच्या विळख्यापासून वाचविण्यासाठी व वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शालिमार येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून मोर्चाची सुरुवात झाली. पुढे इंदिरा गांधी पुतळा, हनुमान मंदिर, नेपाळी कॉर्नर, शिवाजी रोड, गाडगे महाराज पुतळा, वंदे मातरम चौक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, मेहर सिग्नल, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकताच मोर्चा धडकला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय राऊत म्हणाले की नाशिक शहर म्हणजे आमचा आत्मा आहे, नाशिकला ड्रग्जमुक्त करणारच, असे वक्तव्य केले. थोडा आपण त्यांचाही प्रोटोकॉल पाळला पाहिजे शासनाचा. आज आपण पाहिलं असेल की प्रचंड मोर्चा नाशिक शहरात निघाला. कायदा सुव्यवस्था आणि प्रशासनाने घालून दिलेली बंधनं या सगळ्याचं पालन करून अत्यंत शिस्तीत हा मोर्चा निघाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रमुखांना आपल्या निवेदन दिलेलं आहे. आमची एकच भूमिका आहे की राजकारण नाही आणि कोणीही या विषयाचं राजकारण करू नये. मी गेले 22 वर्ष संसदेचा सदस्य आहे आणि अनेक प्रत्येक माझ्या पार्लमेंटच्या माझ्या सत्रामध्ये मी या देशातल्या अनेक ठिकाणी जे ड्रग्जचे विषय आहेत ते मी मांडत असतो. पण नाशिकचा विषय मांडण्याची वेळ येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे या विषयाचं गांभीर्य आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, सरकारने समजून घेतलं पाहिजे आणि विशेषतः शाळा, कॉलेजेस, सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीनं ड्रग्ज उपलब्ध आहे आणि लोकांपर्यंत घरापर्यंत पोचवलं जात आहे जिल्हाधिकारी साहेब, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि प्रशासनानं लोकांच्या मनात जो संशय आहे की प्रशासन काही करत नाही, सरकार काही करत नाही या संदर्भात, हा संशय दूर करण्यासाठी कठोर कारवाई करावी असं आमच्या या सगळ्या डेलिगेशन शिवसेनेचं आहे, त्यांचं म्हणणं आहे. आजच्या या मोर्चाला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते, पालक मोठ्या प्रमाणात होते, महिला मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्या राजकारणा पलीकडला विषय असल्यामुळे ते या मोर्चात सहभागी झाले. आम्हाला ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊन काही करावं असं अजिबात आमची भूमिका नाही. पण हा विषय इतका गंभीर आहे की या देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया झालेल्या अशी लोकांना रस्त्यावरती उतरावं लागलं आणि आमचा अजूनही प्रशासनावरती विश्वास आहे आणि आपण यातून जरूर जे ड्रग्ज पुरवणारे किंवा त्यांना मदत करणारे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी. या मोर्चात शिवसेना उपनेते बबनराव घोलप, सुनील बागुल, अद्वय हिरे, संपर्क प्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, गणेश धात्रक, कृणाल दराडे, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी मनपा गटनेते विलास शिंदे, माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, युवासेना जिल्हाधिकारी बाळकृष्ण शिरसाट, विक्रम रंधवे, नदीम सय्यद, सचिन बांडे, नितीन चिडे, राहुल दराडे, देवा जाधव, बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली. कार्यकर्त्यांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी.